खास आपल्यासाठी नवीन स्वाद हॉटेल मूनलाईट। खास मासे खवय्यांकरता इचलकरंजी येथे प्रथमच सुरू झाले आहे हॉटेल मूनलाईट। कोकणची अस्सल चव इचलकरंजीमध्ये। सी फूड, व्हेज, नॉनव्हेज, आमच्याकडे फ्रेश माशांचे पापलेट, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, मांदेली, खेकडा, बोंबील, आणखीन बरेच मासे व त्यांची रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे, तसेच फॅमिली करता स्वातंत्र्य बैठक, चिकन, मटन, दम बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, तसेच थाळी सिस्टीम सुद्धा अगदी माफक दरात। हॉटेलची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत। पत्ता: BSNL ऑफिस समोर, वुड हाऊस जवळ, इचलकरंजी। संपर्क: 98 90 93 35 15। आपल्या फॅमिली व मित्रांसोबत एकदा नक्की भेट द्या। नमस्कार, तुम्ही पाहता SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी येथील वार्ड क्रमांक 19 मधील मुरदंडेवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ही घटना CCTV कैद झाली आहे। अशा घटना वारंवार घडत असून भागातील त्रस्त नागरिकांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत येत्या 15 दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महानगरपालिकेतच भटकी कुत्री आणून सोडण्यात येतील असा इशारा दिला आहे। येथील मुरदंडेवाळ्यात भटक्या कुत्र्याकडून लहान मुलावर सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे मुलांना घराबाहेर एकटे सोडणे मुश्किलीचे बनले आहे। अशातच सोमवारी 1.5 वर्षाच्या मुलावर अचानकपणे 7-8 कुत्र्यांनी हल्ला केला। मुलाचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक बाहेर आल्याने कुत्र्यांनी पलायन केले। या घटनेमुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत कैफियत मांडली। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले। येत्या 15 दिवसात कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भटकी कुत्रीस महापालिकेत आणून सोडू असा इशारा दिला। यावेळी राजू बोंद्रे, अमित बियाणे, सतीश मुळीक, शीतल मगदूम यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी।